मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला उपवासाचा बटाटा वडा दाखवते आणि त्याच्यासोबत एक चटणी दाखवलेली आहे. मी यूट्यूबवर पहिल्यांदाच अशी चटणी केलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझी नम्र विनंती आहे, अग्निदेवतेची पूजा करून मी स्वयंपाक करते. एका कढईत मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यात मी शेंगदाणे तळून ठेवते. तीन बटाटे घेतलेले आहेत, ते बटाटे उकडून मॅश केलेले आहेत. शेंगदाणे तळून झाले की आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे. थोडंसं तेल घेतलेलं आहे एक चमचा मी, त्याच्यात जिरे घातलेत. जिरे ऑप्शनल आहेत, तुम्हाला उपवासाला चालत असतील तर तुम्ही घाला, नसेल तर घालू नका. तीन मिरच्या होत्या बारीक कट केलेल्या होत्या, त्या घालायच्या आहेत आपल्याला. मिरच्या थोड्याशा परतल्या की त्याच्यात मीठ घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर उकडून ठेवलेले बटाटे तीन होते, मॅश केलेले आहेत, ते आपल्याला घालायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यात थोडासा लिंबू घालायचा आहे, लिंबू रस. आणि चवीनुसार साखर घालायची आहे आपल्याला. हे सर्व घातल्यावर आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे मिश्रण, म्हणजे एक्स्ट्रा पाणी जे असेल बटाट्यात उकडताना गेलेलं असेल ते त्याच्यातलं निघून जाईल आणि सारण खूप छान तयार होईल. म्हणून थोडंसं परतवून घ्या, एक पाच मिनटं मध्यम गॅसवर. खूप सुंदर सारण तयार होतं आहे. मग हे सारण तयार झालं की आपल्याला ते गार करायला ठेवायचं आहे. एका प्लेटमध्ये काढ, त्याच प्लेटमध्ये मी काढून गार करायला ठेवते. वाफ थोडीशी येते आहे दिसत असेल तुम्हाला. आता हे सारण गार करायला ठेवायचं आपल्याला, 10 मिनटं गार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत. कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे. हे पीठ कसलं आहे तुम्ही म्हणाल तर, वरीचं तांदूळ आणि शाबू दोन्ही मिक्स केले. दोन वाट्या वरीचं तांदूळ, अर्धी वाटी शाबू मिक्स करून मी दळून ठेवलेलं होतं. त्याच्यात चवीनुसार लाल मिरची पावडर आणि मीठ घालून मिक्स करून घ्या. ते गरमच तेल ह्याच्यात 2 चमचे घालायचं आहे, म्हणजे वडे कुरकुरीत व्हावेत म्हणून असं केलं आहे. आणि त्याच्यात जेवढं पाणी मावेल तेवढं आपल्याला घालून बॅटर तयार करायचं आहे. वड्याला आपण बॅटर तयार करतो तसंच करायचं. मगाशी करून ठेवलेल्या मिश्रणात मी शेंगदाणे घालते आणि मिक्स करून घेते ते सर्व एकत्र. त्याचे आपल्याला आता गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला गोल हवे असतील तर गोल बनवा, चपटे हवे असतील तर तुम्ही चपटे बनवा. बॅटर मगाशी करून ठेवलेलं होतं, त्याच्यात असं 2 चमच्यांनी घालून घ्यायचं. हातानं घातलेलं केव्हाही चांगलं, पण तुम्हाला मी चमच्यानं दाखवते. आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. वडे तळून झालेले आहेत. आता मी त्या चटणी कशी बनवायची हे दाखवते. उरलेले बॅटर होतं त्याची छोटी छोटी भजी बनवायची, मंदाच्यावर तळून घ्यायची म्हणजे कुरकुरीत होऊ देत. अशा पद्धतीने वेगवेगळं करून घ्यायचं. ते छोटी छोटी भजी आहे ती. आता ही गार करून घ्यायची तेलातून काढून. एकदम थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालायचे छोटी छोटी भजी. थोडे शेंगदाणे मी शिल्लक ठेवले होते, ते त्याच्यात घालायचे आहेत. चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबू रस घालायचा आहे. लाल तिखट पण घालायचं आहे आपल्याला. हे सगळं चवीनुसार वापरा तुम्ही. आता हे मिक्सरला मी बारीक करून याची चटणी करून घेते. तयार वडे सर्विंग प्लेटमध्ये घेते मी. मिरच्या थोड्या तळून घ्या, माझी गडबड झाली त्याच्यामुळे मी तळलेल्या नाहीत अशाच दाखवते. त्याच्यासोबत दही आणि चटणी. ही चटणी नक्की ट्राय करा मैत्रिणींनो तुम्ही. आणि वडे पण असे बनवून बघा, खूप छान होतात, चवीला खूप सुंदर होतात आणि उपवासाला थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून आपल्याला खायला भेटेल. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. मी तुमची वाट पाहते कमेंटची. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.